आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डीकेटीएचे प्राध्यापक वैभव ढंगे यांना PhD. डीकेटीए मध्ये विनाविन वस्त्राच्या निर्मितीवर संशोधन. इचलकरंजी येथील डीकेटीए मध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक वैभव ढंगे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत PhD इन टेक्सटाईल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे. डीकेटीएचे संचालक प्राध्यापक डॉ PV कडोले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी स्टडीज ऑन नॉन वेवन फॅशन अप्रल्स या विषयावर PhD प्रबंध पूर्ण केला आहे. विणलेल्या कापडापासून तयार केलेले गार्मेंट्स आज मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध आहेत. या पारंपरिक पद्धतीला छेद देत प्राध्यापक ढंगे यांनी त्यांच्या PhD संशोधनाअंतर्गत डीकेटीएच्या सेंटर फॉर एक्सलेन्स इन नॉन वोहन येथील अत्याधुनिक निडल पंचिंग मशीनवर नॉन ओहन कापड तयार केलं आहे. संशोधन करत असताना नॉन ओहन कापडाची गुणधर्म, त्याची उपयोगिता या संदर्भात त्यांनी सखोल अभ्यास केला. नॉन ओहन कापडापासून शर्ट्स, ट्राउझर्स, जॅकेट्स, स्कर्ट्स, पंजाबी सूट्स अशा विविध गार्मेंट्सची निर्मिती केली. तयार गार्मेंट्सच्या कम्फर्ट व टेलरेबिलिटी अशा गुणधर्माची अत्याधुनिक मशीनवर चाचणी घेऊन रितसर ॲनालिसिस केलं व नॉन वोहन गार्मेंट्स विशेषतः लेडीज जॅकेट्स व लेडीज सूट्स हे वापरण्यास आरामदायी म्हणजेच कम्फर्टेबल आहे असा निष्कर्ष काढला. तंतूपासून थेट नॉन वोहन कापड बनवण्यात येतं. धागा निर्मितीची प्रोसेस यासाठी करावी लागत नाही. तयार झालेले कापड हे नॉन ओहन मशीनच्या जलद उत्पादन क्षमतेमुळे ओहन कापडाच्या तुलनेत कमी खर्चामध्ये तयार होतात. टेक्निकल टेक्सटाईल या क्षेत्रात नॉन ओहन या कापडाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भविष्यकाळात नॉन ओहन गार्मेंट्सची निर्मिती व त्याची बाजारपेठ उपलब्ध झाली तर ते आश्चर्याचं ठरणार नाही. PhD पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, डॉक्टर सपना आवाडे व ट्रस्टी यांनी अभिनंदन केलं. यावेळी DKTA संचालक प्राध्यापक डॉक्टर PV कडोले, उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर UJ पाटील, प्राध्यापक LG पाटील, प्राध्यापक डॉक्टर MY गुडियावर उपस्थित होते.